नमस्कार लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा प्यार कॅन्सर की तरह होता है बिना बुलाय आता आहे और मार के चला जाता है ये दिल हे मुश्किलमधला हा सर्वात महत्वाचा संवाद काय आहे या चित्रपटामध्ये दोस्ती प्रेम लग्न कन्फ्युजन म्हणजे ज्याच्याशी आपली मैत्री आहे त्याच्याशी आपलं प्रेम होतं का आणि ज्याच्याशी आपलं प्रेम आहे त्याच्याशी लग्न होऊ शकतं का आणि ज्याच्याशी लग्न झाले त्याच्याबरोबरचा संसार सुखाचा होऊ शकतो का हा जो सगळा आजच्या पिढीचा जो गोंधळ आहे तो गोंधळ याच्यामध्ये पाच प्रमुख व्यक्तिरेखांच्या भोवतीच्या पटावर मांडलेला आहे मला असं वाटतं ना की तुम्हाला कथानक उलगडून सांगण्यापेक्षा हा जो आशय आहे तो तुमच्या पायान पोहोचला हे जास्त महत्त्वाचं आहे तरी थोडक्यात सांगायचं तर हा चित्रपट लंडन पॅरिस व्हेनिस आणि काही प्रमाणामध्ये लखनौ येथे घडतो आता अशा पद्धतीने लॅविश लेवलवर घडणारी ही जी गोष्ट आहे त्यातली कॅरेक्टरसुद्धा त्या पद्धतीची असणार ना नायकाला मोहम्मद रफी होण्याचं स्वप्न आहे परंतु ते स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये तो सातत्याने प्रेमामध्ये पडतो पहिलं प्रेम त्याचं अपयशी ठरतं कारण त्याची गर्लफ्रेंड ही दुसऱ्या एका युवकाशी प्रणय करताना हा आपला नायक पकडतो दुसरं जे प्रेम आहे याला एक अलिया नावाची युवती आवडलेली आहे परंतु अलियावर अलीचं प्रेम आहे जो डी जे आहे ते दोघं लग्न केल्यानंतर आपला हा हिरो पुन्हा एकाकी होतो अशातच त्याची एका शायरी करणाऱ्या युवतीशी गाठ भे भेट होते आता ही जी शायरी करणारी सभा आहे ती घटस्फोटीत आहे परंतु घटस्फोटिता जरी असली तरी तिचं आपल्या नवऱ्याशी आजही मैत्रीपूर्ण संबंध आहेत हा जो सगळा चौकोन आणि पंचकोन म्हटलं तर षटकोनातला हा जो सगळा गोंधळ आहे ना हा गोंधळ म्हणजे करण जोहरचा हा सिनेमा आहे आता हा गोंधळ आपण निस्तरायचा हा गोंधळ आपण एन्जॉय करायचा की ह्याच्यातील संवाद आणि गीत संगीत नृत्याबरोबर या चित्रपटामध्ये गुंतत जायचं हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे चित्रपटाचा पूर्वार्ध एक चांगल्यापैकी पकड घेतो नाट्यमय उत्तरार्ध थो थोडासा ढिला झालेला आहे चित्रपटाचं शेवटचं वळण काहीसं अनपेक्षित आहे आणि चित्रपटाचा शेवट करताना पुन्हा पटकथाकार आणि दिग्दर्शक करण जोर थोडासा कन्फ्यूज झाल्यासारखा वाटतो कदाचित असं असेल की चित्रपटामधल्या जी नात्याची जी कथा आहे आणि नात्यामध्ये जो गोंधळ आहे त्या गोंधळामुळे हे इम्प्रेशन आलं असावं चित्रपटाची सगळ्यात मोठी ताकद आहे ती संवाद खूप दिवसाने अतिशय चांगले दर्जेदार भावपूर्ण आणि प्रेमाची भाषा बोलणारे असे संवाद या चित्रपटामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात आणि ही या चित्रपटाची सगळ्यात मोठी ताकद ठरलेली आहे आणि दुसरी गोष्ट आहे चित्रपटाचं संगीत प्रीतमने या चित्रपटाला दिलेली गाणी यापुरीच सुपरहिट झालेली आहे चित्रपटामध्ये ती योग्य ठिकाणी येतात त्याला पुढे घेऊन जातात त्यामुळे हा चित्रपट आपल्याला एक लाईव्ह एक्सपिरियन्स देतो कलाकारांमध्ये दे शाहरुख खान एका दृश्यात येतो आणि चक्क चांगल्यापैकी भाव खाऊन जातो ऐश्वर्या रायनी शायरीची भूमिका केलेली आहे सभा ह्या तिच्या कॅरेक्टर तिच्या वाटेला अतिशय चांगले अर्थपूर्ण संवाद आलेले आहे रणबीर कपूर मोहम्मद रफी बनण्याचं स्वप्न पाहतो आहे तो सतत प्रेमात पडतो आहे प्रेमळ आहे परंतु तो, तो प्रचंड कन्फ्यूज आहे प्रेम कुठलं दोस्ती कुठली दोस्ती कुठली प्रेम कुठलं अनुष्का शर्मा अली याच्या भूमिकेत आहे तर फवाद खान अलीच्या भूमिकेत आहेत हा सगळा जो पट आहे हा पट लॅविश आहे लवेबल आहे गेल्या काही वर्षामध्ये हिंदी चित्रपटामध्ये जी चकाचक मनोरंजनाची एक परंपरा सुरू झालेली आहे त्या परंपरेमध्ये फिट बसणारा असा हा सिनेमा आहे या चित्रपटाकडनं किती अपेक्षा ठेवायच्या हे सांगणं थोडंसं सा मुश्किल आहे परंतु एक करण जोहरचा सिनेमा थोडासा यश चोप्राच्या स्टाईलनी जाणारं गोष्ट आणि कास्ट मेजवानी जोडीला उत्तम गीतसंगीताची आणि संवादाची मेजवानी या सगळ्याचं जर आपण गोळाबेरीज केली तर या चित्रपटाला साडेतीन स्टार